बरडाना जिले के नांदुरा तहसील के वडनेर भोलजी में दो अलग अलग समुदाय के युवक युवती घर से भागने के विवाद को लेकर दो गुटों में जमकर विवाद हुआ। इस विवाद के चलते एक दुकान और एक बाइक को भी जला दी गई, जबकि गांव में पथराव भी किया गया है। घटना की जानकारी मिलते ही अनुमंडल पुलिस पदाधिकारी, अपर पुलिस अधीक्षक, जिला पुलिस अधीक्षक, आईजी ने गांव का दौरा किया है। दंगा नियंत्रण दस्ते, राज्य रिजर्व पुलिस बल की टुकड़ियों को तैनात किया गया है। फिलहाल गांव में तनावपूर्ण सन्नाटा छाया हुआ है। फिलहाल दोनों गुटों के 8 लोगों को पुलिस ने हिरासत में ले लिया है। नांदुरा थाने के थानेदार बहरानी ने बताया कि कुछ और लोगों को भी हिरासत में लिया जाएगा। वडनेर बोलजी हे गांव नांदुरा पुलिस स्टेशन अंतर्गत आहे, मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे। या गावामध्ये दोन विभिन्न समाजाचे मुलगा मुलगी दोन्ही सज्ञान आहेत, तिने निघून गेलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये त्याच्यावरून गावात रोष निर्माण होऊन एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता। तर त्या अनुषंगाने गावामध्ये थोडी जाळपोळ आणि बाकी गोष्टी झाल्यावरून पोलीस फिर्यादीवरून गुन्हे दाखल झालेले आहेत। मुलगा मुलगी यांचा पोलीस शोध घेत आहेत। मी एक समाजाला आव्हान करतो आहे की अशी प्रकरणं दोन्ही सज्ञान असल्यामुळे कायद्याने त्यांच्या अनुषंगाने ते जे सांगतील त्याप्रमाणे कायदा काम करेल। मात्र अशा वेळेस कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये, याच्यामुळे जनतेलाच त्याचा त्रास होणार आहे। तर त्या अनुषंगाने जनतेने काळजी घेणं गरजेचं आहे। ज्यावेळेस मुलगा आणि त्यांना ट्रेस आउट करणं हे पोलीस अविरत काम करत आहे। त्याबाबतीत FIR 2 दाखल आहेत। एका जे पब्लिक न्यूसन झालेलं आहे त्याच्यामध्ये 8 आरोपींना अटक केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, श्रुतिजा देशमुख।